इन्फिनिटी अकॅडमी प्रस्तुत घे भरारी या कार्यक्रमात मी प्रसाद बेडेकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारी अभियंते यांच्याशी संवाद साधत असतो. आज आपल्याशी बोलण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत लक्ष्मीदास शंकर सोनकवडे साहेब. MSEBमध्ये अनेक वर्ष त्यांनी आपलं कार्य दिल्यानंतर, सेवा दिल्यानंतर 2017 ते निवृत्त झाले चीफ इंजिनियर म्हणून. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा हा सगळा प्रवास कसा झाला हे त्यांना विचारणार आहोत. स्वागत करूयात सोनकवडे सरांचं आमच्या या घे भरारी कार्यक्रमात. आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. वागदरी सोलापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव, तिथून तुमचा सुरू झालेला प्रवास MSEBच्या चीफ इंजिनियर पर्यंत जाऊन पोहोचला. आज हे सगळं आठवताना काय वाटतंय, काय फिलिंग्स आहेत? बेसिकली माझं जे शाळेतलं जे काही आहे शिक्षण तर ते सोलापुरात झालं. वडील माझे प्रायमरी स्कूल टीचर, बरं, म्युन्सिपॅलिटी महानगरपालिकेमध्ये ते शिक्षक असल्यामुळं नॅचरली मी ज्या वेळेला मला कळायला लागलं तेव्हापासून मी त्यांचं बोट धरून शाळेत जायचो. बरं. एक सांगायला हरकत नाही की मी पहिली केलीच नाही, डायरेक्ट दुसरीत बसलो. बरं. आणि खरंच म्हणजे म्हणून माझी बॅच आहे की नाही SSC, तर ती सगळी 58 जन्मलेली आहेत आणि मी 59 आहे. बर. तर बेसिकली 4th मी म्युन्सिपाल्टीत शिकलो, 5th मी हरिभाई देवकरण नावाची जी सोलापूरची अतिशय चांगली शाळा आहे तिथं शिकलो. आणि शाळेतून मग कॉलेजमध्ये, कॉलेजमधून इंजिनिअरिंग कॉलेज. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये वालचंद कॉलेजला मी युनिव्हर्सिटी दुसरा. बर. आणि म्हणून त्यावेळेला COEP मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन होतं फक्त डिपार्टमेंट, तेवढं एकच डिपार्टमेंट अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि तिथं मी नॅचरली गेलो. पहिली 8 प्रत्येक युनिव्हर्सिटीतली 8 तिथं यायची. बर. आणि तिथं मग BE झालो. UPSC हा जो विषय आहे ना तो कळायला शेवटच्या दिवशी जो सेंड ऑफ होता आमचा, हां, त्या सेंड ऑफ मध्ये BG देशपांडे नावाचे एक कम्युनिकेशन शिकवणारे माझे प्राध्यापक होते. बर. ENTC हा विषय. आणि BE झाल्यानंतर बहुतेक मुलं ENTC ची ही अमेरिकेला जायची. बरोबर आहे. आणि त्यावेळेला 40 आणि मुली. तर बऱ्याच जणांचा कल हा अमेरिकेकडं जायचा त्यावेळेला पण होता. आणि आमचे जे BG देशपांडे सर होते, तर त्यावेळेला त्यांनी जे लेक्चर दिलं ना, तर ते लेक्चरमध्ये पूर्णपणे तुम्ही अमेरिकेला जाऊ नका, भारतामध्ये पण प्रचंड तुम्हाला काही करता येईल अशा गोष्टी आहेत. आणि ते सांगत असताना त्यांनी UPSC बद्दल थोडंसं सांगितलं. तोपर्यंत मला UPSC चं काही माहिती नव्हतं, ज्ञान नव्हतं. आणि UPSC ची परीक्षा दिल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पण देऊ शकता, सिव्हिल सर्व्हिसेस पण देऊ शकता, आणि ते दिल्यानंतर तुम्ही फार मोठ्या पदावरती जाऊ शकता. फार मोठी पदं म्हणजे त्यावेळेला आपल्याला काहीच कळ, मला तरी काही काही कळायचं नाही. मग ते लेक्चर झाल्यानंतर आम्ही विचार केला की आपल्याला काहीतरी UPSC च्या संदर्भामध्ये करायला पाहिजे. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ माइंड झालं ते लेक्चर तिथं. म्हणजे आधी बाबा आपल्याला काही करायचं आहे किंवा अजिबात विचारच नव्हता. हा. मग UPSC कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, इकडे तिकडे चौकशी केल्यानंतर कळलं की रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज त्रिची, हा, तिरुचिरापल्लीचं रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज, तिथं प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग सेंटर. बर. असं एक ट्रेनिंग सेंटर आहे आणि जनरली साऊथ इंडियातली पोरं तिथं जातात शिकायला.
आणि महाराष्ट्र हे साऊथ इंडियामध्ये कन्सिडर केलं जायचं तेव्हा मग मी तिथं ट्रेनिंगला गेलो. सर थोडंसं तुम्हाला मी इथं थांबवणार आहे आता, कारण युपीएससीचं तुम्ही नाव काढलंय ज्याच्यासाठी तुम्ही खूप साऱ्या गोष्टी केल्या तुमच्या आयुष्यामध्ये. नंतर जसं तुम्हाला कळलं तसं त्याचा अभ्यास केला, तिरुचिरापल्लीचा तो किस्साही मला ऐकायचा आहे. पण त्यापूर्वी ना मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. तुमच्याबरोबर बोलताना किंवा तुमचं एक व्यक्तिमत्व असं खूप वेगळं आहे. तुम्ही स्पष्ट बोलणारे, अनेक गोष्टी सांगणारे, थोडेसे काय म्हणता येईल त्याला, लोकांशी सहज कनेक्ट होणारी व्यक्ती आहात असं तुमच्याबद्दल एक मानलं जातं. आपणही बराच वेळ बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींवर खरं तर बोलत होतो. हा स्वभाव लहानपणापासून आहे, शाळेमध्ये स्वभाव असाच होता जरा एकदम बिनधास्त? बिनधास्त पणा तर अगदी अगदी सुरुवातीपासून. म्हणजे काय की चार चौघं जशी असतात का नाही, हा तर तसा वाढत गेलो मी. वडिलांची भीती धाक डेफिनेटली होताच. वडिलांचा मार मी खूप खाल्ला. आजच्या मुलांसाठी गरजेचं आहे. कदाचित त्यांनी जर मारलं नसतं तर मी व्हाईट कॉलर झालोच नसतो. पण कधी कधी वाटतं की व्हाईट कॉलर झालो नसतो तर जास्त चांगलं झालं असतं असं कधी कधी वाटतं बरं का. सध्याची परिस्थिती पाहता. पण खरं सांगू का की ज्या वेळेला मी युपीएससीची परीक्षा दिली आणि ज्या वेळेला म्हणजे त्रिची झाल्यानंतर आणि त्या युपीएससी क्रॅक केली बर, पण अनफॉर्च्युनेटली काय झालं की मला ती सर्व त्या म्हणजे त्या सर्व्हिसेसमध्ये जाता आलं नाही. सर तुम्ही आता एक सहज शब्द म्हणालात, युपीएससी क्रॅक केली. किती साली झालं तुमचं? 80 साली. त्यावेळेला काय परिस्थिती होती युपीएससीची? सहजासहजी व्हायची आजच्यासारखी नाही का? अधिक अवघड होती. कसं आहे माहिती आहे का की अवघड तर त्यावेळेला पण होती आत्ता पण आहे. फक्त विषय एवढाच आहे की त्यावेळेला मुलं जी आहेत ती कमी बसायची. हा कॉम्पिटिशन ही कमी होती. आणि आता मी ऐकतोय की 12 लाख 15 लाख प्रिलिम मध्ये बसणारी पोरं. बरोबर आहे. आज जास्तीत जास्त आमच्या वेळेला 200 साधारणपणे सीट्स असायच्या आणि आता एक 700 ते 1100 पर्यंत असतात. बरोबर आहे. इंटरव्ह्यूला साधारणपणे 4 ते 5 पटीत बोलवलं जातं. आणि मी असं ऐकलंय की प्रिलिम थ्रू म्हणजे रिटर्न जी एक्झाम होते ना ती त्याच्या तिप्पट वगैरे एक्झॅक्टली माहीत नाही असं किंवा लिखित असा कुठे नियम पण नसेल. म्हणजे याचा अर्थ 10 लाखांमध्ये आज 15,000 पोरं किंवा 12 ते 15,000 मुलं सिलेक्ट होतात रिटर्नसाठी मेन्स एक्झामला. मेन्स एक्झामला आणि इंटरव्ह्यूला तर 4,000च असतात. म्हणजे 4,000 मुलं म्हणजे रेशो जो आहे तो किती प्रचंड विषय माहितो. बरोबर. आमच्या वेळेला कसं की मी ज्या वेळेला परीक्षा दिली 1980 त्यावेळेला परीक्षा ही विक्रीकर भवन सँडर्स रोड बर तर तिथं 9व्या मजल्यावरती काहीतरी परीक्षा होती ती हॉलमध्ये त्या. आणि ती परीक्षा जी होती हॉल होता तो कुठला तरी म्हणजे ड्रॉइंग वगैरे इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा हॉल असतो ना इंजिनिअरिंगमध्ये. बरोबर. तर त्या टाईपची टेबल्स होती त्यामुळे एका टेबलवरती दोन मुलं सुद्धा अशी जवळजवळ 3-3, 4-4 मीटर अंतरावरती बसल्यासारखं आणि तेवढीच मुलं त्यावेळेला मेन्सला होती. बर. आता माझ्या माहितीप्रमाणे 7 ते 8 सेंटर्स असतात असं आहे. तर अजून एक की ती परीक्षा दिली मी IIT तून. IIT ला माझी MTech ला जी मित्र गेली होती ना तर त्या अर्थात माझी म्हणजे गंमत अशी आहे की मुंबईमध्ये कोणी रिलेटिव्ह नाही आणि महत्वाचं म्हणजे रिलेटिव्हकडं 10 ते 11 दिवस थांबण्यासारखी परिस्थिती पण नाही. मग IIT तून परीक्षा दिली. IIT त पहिल्यांदा गेलो एका मित्राकडं तिथं राहिलो आणि तिथं त्यांनी सांगितलं की त्या विक्रीकर भवन माझगाव डॉक असं काहीतरी तो पत्ता असावा. तर तिथं कसं जायचं विक्रोळीला इथून जा बसनी मग तिथून जा मग तिकीट काढते तिकीट संडास रोड हे एक विषय संडास रोड त्यांनी सांगितलेलं मला त्यावेळेला. आणि मी सुद्धा ज्या वेळेला विंडोला गेलो आणि त्यांना संडास रोड रिटर्न मागितलं आणि त्यांनी तिकीट दिलं त्यावेळेला बघितलं तिकिटावरती सँडहर्स्ट रोड. म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यानंतर सुद्धा मी हे तिकीट मागितलं होतं संडास रोड. तर ठीक आहे परीक्षा झाली अतिशय व्यवस्थितपणे परीक्षा दिली इंटरव्ह्यू झाला
इंटरव्ह्यूचा किस्सा सगळ्या मुलांसाठी सांगण्यासारखा येतो. एक्झॅक्टली. 10 मुलं असतात इंटरव्ह्यूला, सकाळी 10, संध्याकाळी 10 असं काय. मग मी सकाळचा इंटरव्ह्यू होता मला आणि दुसऱ्या दिवशी मेडिकल असते. तर त्यावेळेला ज्यावेळेला मी आम्हाला एका हॉलमध्ये बसवलं होतं त्यावेळेस 10 मुलांना आणि मी खाली चप्पल चप्पल होती, स्लीपर नव्हती नशिबाने, चप्पल त्याच्यावरती आपला नेहमीचं फॉर्मल ड्रेस इन केलेलं होतं. आणि माझ्या बरोबर जी मुलं होती ना, 9 मुलं, ती सगळी सूटमध्ये सगळी सूट. मग मी मला थोडंसं ते विचित्र वाटलं, कॉम्प्लेक्स त्याला. हां, कॉम्प्लेक्स तर आलाच डेफिनेटली. पण त्याला मी माझ्या शेजारच्या पोराला विचारलं की तू इंटरव्ह्यू द्यायला आलास का घ्यायला आलास. मग त्यावेळेला मला कळलं की माझ्याबरोबर हे इंटरव्ह्यू देणारे 9 पोर आहेत. बरं. आणि 9 च्या 9 व्यवस्थितपणे सूटमध्ये आलेली आहेत आणि मी एकटाच आपला कुठेतरी नुसतं आलो शर्ट पॅन्ट करून. आणि ते कदाचित त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना सुद्धा जाणवलं असेल, कारण इंटरव्ह्यूमध्ये मला त्यावेळेला 200 मार्काचा इंटरव्ह्यू असेल आणि त्यावेळेला 38 मार्क मिळाले होते मला. बरं. पण रिटर्नमध्ये प्रचंड मार्क मिळालेले असल्यामुळं सारसा फरक पडला. तर तो पण तसं. आणि त्यावेळेला इंटरव्ह्यूला एवढे कमी मार्क पडण्याचं काय कारण असावं मला आता आठवत नाही वाटते. पण एवढं मात्र निश्चित आहे की त्या 9 मुलांकडे बघून मी तसाही दबून गेलो. हा, थोडस मेंटली. आणि बरं, आत्ता कसं की अलीकडच्या काळामध्ये मॉक इंटरव्ह्यूज हे ते वगैरे बऱ्याच ठिकाणी घेतले जातात, कारण मुलीच्या वेळेला मी बघितलं की चाणक्यमध्ये इकडं, त्यानंतर त्या आपल्या ज्ञान प्रबोधिनीमध्ये, परत दिल्लीमध्ये रामदासी वगैरे घेतो, असे खूप जण इंटरव्ह्यूची तयारी करून घेणारी मंडळी आज अस्तित्वात आहे. त्यावेळेला कोणी नव्हती. हां. आणि मला माहीत पण नव्हतं इंटरव्ह्यू म्हणजे असा असतो. आम्ही त्यावेळेला गेलो, राहिलो कुठं की 15 रुपयाच्या एका लॉजवरती. बरं, महाराष्ट्र सदन सुद्धा माहिती नव्हतं आम्हाला त्यावेळेला. म्हणजे परिस्थिती म्हणजे कसं की एका खेडेगाव पासून आपण दिल्लीपर्यंत जातो. बरं, जाताना कसा गेलेलो आम्ही की मला पूर्ण आठवतं त्यावेळेला मी नोकरीला लागलेलो होतो MSEB. आणि मुंबई टू दिल्ली हा 24 तासाचा प्रवास होता त्यावेळेला. बरं. आणि 24 तास प्रवास करून तिथं जाऊन कुठल्या त्या स्टेशनच्या पुढं एक लॉज होतं, तिथं राहिलेलो. आणि तिथून मग परत इथं येऊन UPSC सेंटर बघून परत तिथं असं 2-3 दिवस 15 की 12 रुपये पर डेचं लॉज ते होतं. अर्थात परवडणार होतं आम्हाला, जास्त शक्य पण नव्हतं. पण मला एक जाणवतं की आज ज्या पद्धतीनं सगळ्या मुलांना ज्या सुखसोयी मिळतात तर त्यानुसार बऱ्याच मुलांना असं वाटायला लागलेलं आता की UPSC म्हणा किंवा MPSC म्हणा हे फक्त शहरी मुलांसाठीच आहे का. हा, करेक्ट. तर माझं मत असं आहे की अजिबात नाही आहे तसं. अजिबात म्हणजे खरंच नाही आहे. आणि अलीकडचा जर टक्का जर बघितला, निदान सिव्हिल सर्व्हिसेसच्या वेळेला, कारण इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा टक्का मी काय फारसा बघितलेला नाही आहे, तर त्या टक्क्यामधनं एक कळतं की रुरल एरियातनं मॅक्सिमम मुलं आज ही महाराष्ट्राचा जर विचार केला, महाराष्ट्राचाच विचार करू फक्त आपण, की साधारणपणे आपल्याकडं 60 ते 70 पूर्वी सुद्धा एखाद दुसरा मुलगा व्हायचा, कारण त्या बाजूला कोणी बघायचंच नाही. तर पर्सेंटेज वाईज बघितलं ना तर त्यावेळेला कदाचित टक्का कमी असेल, पण आज गेले 20 वर्ष झालं बघतोय प्रत्येकजण सांगतोय बरं का, पॉलिटिशियन असू देत किंवा हे शिकवणारी लोक असू देत क्लासेसवाले, की आपले 70 झाले 80 झाले तर आकडा वाढत. पूर्वी एखाद दुसरा व्हायचा, पण पूर्वी एखाद दुसरा होत असेल कदाचित, पण आत्तासुद्धा गेले 10 ते 20 वर्ष तर मी बघतोय की टक्का तेवढाच आहे. टक्का ना कमी झालाय ना जास्त झालाय, पण रुरल टक्का मात्र डेफिनेटली वाढत चाललाय. हो, ही चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. कारण काय झालं माहीत आहे का, की UPSC ची परीक्षा किंवा आपण UPSC पेक्षा सर्व्हिस कमिशनची परीक्षा म्हणून, कारण MPSC पण साधारणपणे तसंच आहे, तर ही परीक्षा देणारी मंडळी जी आहे तर हे 3 टप्प्यातून जातात ही लोकं.
म्हणजे मला रुरलमधल्या, आता रुरलमध्ये सांगायची गरज नाही आहे, पण माझं प्रामाणिक मत आहे की रुरलच्या पोरांनी इथं व्यवस्थितपणे येऊन फोकसड जर काही केलं ना तर डेफिनेटली त्याचं सिलेक्शन नक्की होतं. खूप महत्त्वाचा सल्ला आहे सर. पण आपल्याकडं काय माहीत आहे का की तिथं आता माझं जसं इंटरव्ह्यूच्या वेळेला मी एकदम पॅन्ट शर्टमध्ये आणि चपलीमध्ये गेल्यानंतर माझं जे झालं तसं बहुतेकांचं होत असावं आजच्या पण काळामध्ये असं मला वाटतं. पण तसं का म्हणजे होऊ देऊ नये रुरलमधल्या एरिया मुलांनी असं माझं मत आहे. आणि वास्तविक पाहता ज्यावेळेला त्रिचीमध्ये होतो मी, तर त्रिचीमध्ये असताना आम्ही जी पाच मुलं होतो त्यातला एक मुलगा आर्ट्समधला होता. आणि आपल्याकडं काय व्हायचं त्यावेळेला, आजकाल थोडी परिस्थिती थोड्याफार फरकाने बदललेली असेल कदाचित, पण त्यावेळेला मार्क्स मिळाले की तो सायन्सला जायचा, मेडिसिन इंजिनिअरिंग करायचा, चांगला पोरगा हुशार. पण आर्ट्समध्ये त्यांनी करूनसुद्धा तो यू पी एस सीच्या ट्रेनिंग सेंटरला आलेला आणि प्रचंड हुशार. तर त्याला मी विचारलं की बाबा रे तू आर्ट्स कसं काय केलं, तर त्यांनी त्यावेळेला मला सांगितलं होतं महत्त्वाचं आहे की माझ्या बापाने चौथीत असताना मला सांगितलं होतं की तुला कलेक्टर व्हायचं आहे. बर. तर ही जी गोष्ट ना ती आजपर्यंत मी विसरू शकलेलो नाही की अर्ली लाईफ गोल सेट झाला पाहिजे. एक्झॅक्टली. तर मग मी जसा 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 ठीक आहे मी एम एस सी बी मध्ये माझं करिअर केलं, रिटायर झालो, मुलं मोठी झाली, मुलंसुद्धा त्या ह्याच्या फील्डमध्ये गेली वगैरे वगैरे, पण तो जो चौथीमध्ये मला सांगितलं माझ्या वडिलांनी आणि त्या पद्धतीने मी चौथीपासून ते आजपर्यंत म्हणजे किती वर्ष, फार फार मोठा काळ. आणि तो आय एस पण झाला. मग मी विचार केला त्यावेळेला की आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये हे का करू शकणार नाही. त्यावेळेला ठरवलं होतं मी की यू पी एस सी स्कूल एक करायची आपल्याला. वा. आणि ते सोलापूरमध्ये आज ना उद्या मी करणार. काही अडचणी मला ह्या रिटायर झाल्यानंतर आलेल्या आहेत म्हणून हे थोडंसं काम थांबलेलं आहे. नाही ते आपण लवकरच सॉर्ट आउट होतील सर. तुम्ही यू पी एस सी मध्ये सिलेक्ट झालात पण तुम्ही काम मात्र एम एस सी बी मध्ये केलं. तुमची यू पी एस सी ची ती संधी कशामुळे हुकली आणि त्याचं आज दुःख वाटतं का? हुकायचं कारण असं की त्यावेळेला जी मेडिकल एक्झाम असते इंटरव्ह्यू नंतर लगेच, तर त्या मेडिकल एक्झाम मध्ये माझा जो कलर ब्लाइंडनेस आहे त्याच्यामध्ये दोन टाईपचे कलर ब्लाइंडनेस असतात, तर हायर अँड लोअर असे. माझ्या दोन्ही टाईप मध्ये मी कलर ब्लाइंड आहे. बर. आणि त्यामुळं माझं जे सिलेक्शन होतं ते तिथं त्यांनी नाकारलं आणि त्यांनी एक पत्र लिहिलं मला की तुमचं जर तुम्हाला काही अपील वगैरे करायचं असेल मेडिकल बोर्डाकडं, मेडिकल बोर्डाच्या विरुद्ध जर काही अपील करायचं असेल तर तुम्ही सिव्हिल सर्जनचं एक पत्र याला जोडून तुम्ही अपील करू शकता 15 दिवसाच्या आत. बर. आणि ते पत्र मला 3 महिन्यानंतर मिळालं. अरे अरे. बर. आणि मी 84 पर्यंत साधारणपणे यू पी एस सी च्या बरोबर भांडत होतो जोपर्यंत राजीव गांधी हे पंतप्रधान झाल्यानंतर मी हा विषय सोडून दिला. त्यावेळेला मला पूर्ण लक्षात आलं की आपल्या हातून हा सुटलेला सुटणार, हा प्रश्न काही सुटणार नाही. आणि मग तोपर्यंत कसं झालं की एम एस सी बी मध्ये जॉईन व्हायचं कारण असं होतं की शेवटचा पेपर दिल्यानंतर 3 वाजता पेपर संपल्यानंतर परत आय आय टीला जाऊन परत येण्यापेक्षा रात्रीची गाडी पकडून सोलापूरला जायचं एवढा एकच विषय होता समोर. तर फोर्टमध्ये येऊन तिथून ते आपल्या समुद्रापर्यंत जाणे आणि त्या समुद्रापर्यंत जाण्यासाठी जो रस्ता आहे तर तिथं एम एस सी बीचं हेड ऑफिस होतं. बर. आणि तिथं मग साध्या ॲप्लिकेशनवरती त्यांनी मला नोकरी पण दिली. बाकीच्या नोकऱ्या मग बाजूला झाल्या, बेलचा म्हणा किंवा बेल म्हणा किंवा एच एल म्हणा किंवा खूप काही नोकऱ्या त्यावेळेला मिळालेल्या होत्या. नोकऱ्यांना आत्तासारखा काही तसा विषय नव्हता आणि मार्क्स वगैरे तसे खूप मिळत असल्यामुळं आणि नोकऱ्यांचा तोटा नसल्यामुळे तुम्ही एम एस सी बीत जायचा निर्णय घेतला. फक्त कसं की इथं बॉन्ड नव्हता म्हणून मी एम एस सी बी जॉईन झाला. एम एस सी बी जॉईन झाल्यानंतर तुमचं पहिली पोस्टिंग कुठं झाली? पहिली पोस्टिंग जी झाली
आता तुम्ही विचारताय म्हणून सांगतो मी की वास्तविक पता एक साध्या ॲप्लिकेशनवरती फोर्टच्या ऑफिसमध्ये मी लिहून दिलं त्यांना की मला नोकरीची गरज आहे. बरोबर आहे. तर त्या चिकरमाने नावाची मॅडम ज्या होत्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, त्यांनी सांगितलं की जा घरी. त्या पद्धतीने घरी जायला गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी माझा पोस्टिंग अपॉइंटमेंट आणि ऑर्डर आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की पुणे झोन कोल्हापूरला जॉईन व्हा फॉर फर्दर इन्स्ट्रक्शन्स किंवा फर्दर ऑर्डर. तिथं गेल्यानंतर आमचा नेहमीचा जो काय म्हणतात एक्झॅक्टली असा तुकारपणा म्हणा किंवा काय व्हॉटएव्हर इट मे बी त्या बेसिक इन्स्टिंक्ट आलं उफाळून आणि तिथं काहीतरी आम्ही केली असेल. आणि त्या एस्टॅब्लिशमेंट ऑफिसरनी मला दाखवलं डायरेक्ट रत्नागिरी. बर. वास्तविक पाहता तिथं जर आम्ही मस्ती केली नसती त्या विचारासमोर तर मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे जा सोलापूरला तुझी ऑर्डर येईल. आम्ही तिथंच मागितलं इथं काय झक मारायला आलो काय वगैरे अशा टाईपच्या काहीतरी गोष्टी केल्या सुरुवातीला. तर मी सोलापूरला गेलो असतो तर माझी सोलापूरची ऑर्डर आली असती. बरोबर. त्याच्याऐवजी मला राजापूरची नव्हतं पण अर्थात राजापूरला दिवस खूप चांगले गेले. कारण एकतर एकटा भर पैसे मिळत होते सगळेचे सगळे असे संडे लोक त्यावेळेस. आणि राजापूर म्हणजे तिथले जे आमदार होते तावरे नावाचे बर आणि खासदार जे होते रेल्वेमंत्री मधू दंड होते आमचे राजापूरचे वा दोघंही प्रचंड लोकप्रिय पण होते. आणि खरंच काय फिरायचे ते त्या तावरे नावाच्या आमदाराबरोबर अख्खा तालुका मी चालत फिरलोय. बापरे. चालत म्हणजे रोज 15 ते 20 रोज 15 ते 20 किलोमीटर त्यांच्यावर चालत जायचं रात्री. बरं हा प्रवास कधीही स्वतःच्या गाडीने केला नाही एसटीने केला आम्ही. बापरे. तावरेंना पण स्वतःची गाडी होती का नाही ते मला आज आठवत नाही पण एसटीत बसायचं उतरायचं तिथून चालत कुठल्या तरी गावाला जायचं सगळीकडे फिरायचं आणि परत येऊन परत एसटीने रात्री परत राजापूरला यायचं. बर. आणि तिथं नवाळे नावाचं एक कॅन्टीन होतं किंवा हॉटेल होतं. बरं तिथं माशाशिवाय दुसरं काय मिळायचं नाही मासे मला आवडायचे किंवा खात पण नसायचं. खात नसत. तर त्या बिचाऱ्यांनी प्रत्येक चपातीचा तुकडा त्याच्यावरती मासे असे काटे वगैरे काढून सगळं मांस वगैरे त्याच्यावरती ठेवायचं आणि मला असं करून खाऊ घालायचा त्यांनी प्रयत्न केला पण मी तुम्ही बदला नाही. खूप चांगला माणूस हे काय म्हणता इथपर्यंत शर्ट असायचा त्याचा बुश शर्ट. शर्ट म्हणजे हे हा हे जे कोपरा कोपऱ्या कोपऱ्याच्या खालपर्यंत म्हणजे आज पण तो माणूस मला आठवतो. तावरे काहीतरी नाव होतं त्यांचं पहिलं नाव मला आठवत नाही. राजापूरला चांगले दिवस गेले शिकायला मिळालं तिथं इंटरव्ह्यू दिला UPSC चा आणि त्याच्यानंतर मग बार्शीला बदली झाली. बार्शीला आल्यानंतर एक सांगायला हरकत नाही तुम्हाला की माझी जी ऑर्डर होती किंवा माझं पोस्टिंग किंवा जी काही नोकरी मिळाली होती ती रुटीन अशी इंटरव्ह्यू वगैरे किंवा प्रोसिजर कम्प्लीट करून मिळालेली नव्हती. बरं. त्यामुळं काय आहे की मला 1983 साली मला इंटरव्ह्यू झाला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये माझ्यासारख्या पोरांनी तर इतकी बॅटिंग केली की समोरचे जे काही पॅनल होतं ना ते हडबडून गेलं होतं त्यावेळेला की हा काय काय बोलतोय मुलगा म्हणजे. आणि माझा तो इंटरव्ह्यू आणि असिस्टंट इंजिनियरचा इंटरव्ह्यू म्हणजे प्रमोशनचा इंटरव्ह्यू याच्यामध्ये फक्त 2 महिन्याचं नंतर होतं. बर. त्याच्यानंतर मात्र इंटरव्ह्यू झाला मी परत 84 मिडलाच मी प्रमोट झालो आणि तेव्हा मी मात्र सोडून दिलं की आता UPSC चं आपल्याला काही करायचं बाजूला ठेवूयात म्हणून. त्याच्यामध्ये मी थोडंसं MPSC पण करायचा प्रयत्न केला पण ते फारसं काही मला सक्सेस पण मिळालं नाही. म्हणजे काय आहे की मला प्रिलिम थ्रू झालो मी पण मेन्सला गेलोच नाही. मेन्सला गेलाच नाही. सर UPSC चा प्रसंग तुम्ही सांगितलात आणि त्यावेळेला झालेली तुमची म्हणजे कशामुळे तुमचं निवड झाली नाही हेही तुम्ही सांगितलं. MACVतली तुमची एंट्री आणि तुमची पहिली पोस्टिंग याबद्दल आपण बोललो पण त्यानंतरचा MACVतला तुमचा प्रवास कसा झाला आणि काय काय घटना घडल्या की ज्या तुम्हाला आजही आठवतात. खरं तर खूप घडल्या असतील पण त्याच्यातले कुठले आमच्याशी शेअर करू इच्छिता तू. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का की एक तर MACB म्हणजे इलेक्ट्रिसिटी बोर्ड. हो. इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हणजे कनेक्टेड टू इलेक्ट्रिकल. करेक्ट. इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग आणि माझी जी डिग्री आहे ब्रांच होती
माझी जी फॅकल्टी किंवा ब्रांच होती ती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन होती. त्यामुळं वास्तविक पाहता MSCB आणि ENTCचा गाडीचाही संबंध नाही. बरं, इलेक्ट्रिकल मी किती शिकलो होतो. फर्स्ट इयरला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग नावाचा एक सब्जेक्ट आणि सेकंड इयरला एक नेटवर्क्स अनालिसिस नावाचा एक दुसरा सब्जेक्ट की जो इलेक्ट्रॉनिक्सच्या माणसाने शिकवलेला पण कनेक्टेड विथ दी इलेक्ट्रिकल. ओके. आणि एक सब्जेक्ट शिकवलेला मला, त्या सब्जेक्टचं नाव आठवत नाही, पण त्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या प्रोफेसरने शिकवलेला. बरं, एवढ्या पुरतं मर्यादित ते. तर मी पूर्ण 37 वर्ष काढली MSCB वेगवेगळ्या पोस्टवरती. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की काही काही टेक्निकली अतिशय स्ट्रॉंग लोक जी म्हणून ओळखली जायची त्यांच्या बरोबरीनं मी काम केलं. बर, आश्चर्य बर काही. हो खरं, वास्तविक पाहता म्हणजे मला आज पण वाटतं की आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जर डिग्री मिळवली असती तर फरक पडला असता का. हा, तर कधी कधी वाटतं की नाही, फारसा काही फरक पडला नसता. ह्याचं कारण असं की माझं आज पण असं मत आहे की MSCB मध्ये चीफ इंजिनियर किंवा ज्युनियर इंजिनियर किंवा इंजिनियर म्हणून पाहिजे, तर इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या माणसाकडं काय क्वालिफिकेशन पाहिजे, तर SSC प्लस कॉमन सेन्स. कॉमन सेन्स असला SSC तरी का, की त्याला थोडं इंग्रजी वाचता आलं पाहिजे एवढ्यासाठी इंग्रजी, म्हणजे इंग्रजीसाठी SSC आणि कॉमन सेन्स म्हणजे बाकी इथं बाबा लात लावलं की एवढ्या पुरतं जरी आलं तरी सुद्धा तो इंजिनियर म्हणून काम करू शकतो असं माझं प्रामाणिक मत आहे. त्याच्यामध्ये ॲडिशन करून किंवा आपल्याला काय बाकीच्या गोष्टी वगैरे, पण एक बघितलं बरं का, MSCB म्हणजे पार्ट ऑफ दी गव्हर्नमेंट सेक्टर किंवा पब्लिक सेक्टर, तर गव्हर्नमेंट आणि पब्लिक सेक्टर ह्याच्यामध्ये काम करत असताना कन्व्हेन्शनली जाणारी सगळी लोक असतात. नव्याण्णव एक मार्ग दिलेला आहे त्या मार्गाने निघायचं, झापड लावलेली असते घोड्याला तसं, आणि त्या इकडे तिकडे म्हणजे आउट ऑफ दी बॉक्स कधीही बघायचं नाही आणि काम करायचं. काम करायचं, काम केलं की फटके, म्हणजे चांगलं काम असू देत किंवा वाईट काम असू देत. त्यामुळं त्या कंपनीचं किंवा त्या मंडळाचं किंवा त्या ऑर्गनायझेशनचा फायदा होऊ देत किंवा तोटा होऊ देत, आउट ऑफ बॉक्स विचार केला आणि त्या तसं काम केलं की फटका. हे मी माझ्या पूर्ण 37 वर्षाच्या काळामध्ये अनुभवलेलं आहे. बापरे, त्यातला एकच किस्सा सांगतो, एक म्हणजे एक नुसता करतो, एकच जास्त नाही, की म्हणजे दोन किस्से असे की आता मला थोडं सांगण्यासारखे, कारण पुण्यामध्ये असल्यामुळं की इथं 100 KV लाईन आहे आणि ती लाईन टॅप करताना चिंचवडला आमच्या लोकांनी 2.5 एकर जमीन मागितली होती. बर, त्याचं प्रपोजल पण माझ्या मते इनिशिएट सुद्धा झालं होतं. चिंचवड सारख्या ठिकाणी 2.5 एकर जमीन घेणं म्हणजे तसं कोट्यवधी रुपयाचं आपलं नुकसान किंवा तिथं इन्व्हेस्ट करणं एवढ्यापुरतं आणि नाहक बरं का ते. तर ते काम केलेलं मला आठवतं. एक महत्त्वाचा विषय जो आहे तो सांगण्यासारखा की त्यामुळं खूप लोकांना त्रास झाला त्याच्यामुळं, म्हणजे 2008 वेळेला ज्यावेळेला मी चीफ इंजिनियर म्हणून काम करत होतो वाशीला. बर, तर त्यावेळेला त्याच्या आधी SE किंवा कॉर्पोरेट ऑफिसला मी काम करत असताना माझ्या एक लक्षात आलेली गोष्ट की पडघ्याला 200 MVA ट्रान्सफॉर्मर फेल होणं, फेल झाल्यानंतर तिथं ट्रान्सफॉर्मर रिप्लेस होणं आणि रिप्लेसमेंटला लागणारा कालावधी आणि त्या कालावधीमध्ये होणारं साधारणपणे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचं किंवा आमच्या कंपनीचं आणि डिस्ट्रीब्युशन कंपनीचं त्या तेव्हा कंपन्या झाल्या होत्या, म्हणजे थोडक्यात MSCBचं जे हाल व्हायचे 70 ते 80 200 MW ट्रान्सफॉर्मर आपलं ICT म्हणतात त्याला सगळे, पण आपण ट्रान्सफॉर्मर म्हणून, ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यानंतर 70 ते 80 MW लोड शेडिंग व्हायचं, त्यामुळं दोन्ही कंपन्यांचं नुकसान पण व्हायचं. करेक्ट, हे मी स्वतः बघितलेलं होतं तिथनं. आणि त्याच्यानंतर परत एक ट्रान्सफॉर्मर गेल्यानंतर जवळजवळ 125 MW काही काळापुरतं का होईना लोड शेडिंग होणं
आणि 250 मेगावॅट म्हणजे किती प्रचंड मोठा लोड आहे, प्रचंड मोठा लोड आहे. तर हे बघितलेलं असल्यामुळं मी तिथं आल्यानंतर हे थोडं अभ्यास केलाय. सविस्तर सांगण्याचं कारण असं आहे हां की खरंच फार मस्त किस्सा आहे बरं का, की त्यावेळेला मी एका रसायनी नावाचं रसायनीत माझं सबस्टेशन होतं, तिथं गेल्यानंतर लक्षात आलं माझ्या की एक मोठाच्या मोठा ट्रान्सफॉर्मर पडलेला आहे बाजूला. आणि मी सहज म्हटलं की बाबा हे काय कधी फेल झाला काय वगैरे 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 झालं काय असं खूप दिवस झाले. मग आम्ही ते नटबोल काढून त्या कोर बघायला म्हणून माणसाला उतरवलं. मी स्वतः बघितलं ते अतिशय चांगल्या सुस्थितीत असलेल्या गोष्टी. म्हटलं आपण एक 200 MVA तर ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करायला काहीच हरकत नाही. बरं, दुरुस्तीला खर्च येतो साधारणपणे 30 ते 40%. आणि एखाद्या कोटीमध्ये हा ट्रान्सफॉर्मर 4 कोटीचा जर दुरुस्त होत असेल तर त्याच्याशी चांगली गोष्ट नाही. आणि आपल्याकडे स्पेअर पण ट्रान्सफॉर्मर राहिले. बरोबर आहे. आणि तो ट्रान्सफॉर्मर मी दुरुस्तीला टाकला तोपर्यंत कळलं मला की तो ट्रान्सफॉर्मर हा स्क्रॅप करण्यात आलेला आहे. बापरे. मग स्क्रॅप करण्यात आलेलं आहे तर आपण स्क्रॅपिंग प्रपोजल जे अप्रूव्ह झालेलं आहे ते परत आपण ते का थोडंसं करा वगैरे म्हणून आम्ही एक नोट इनिशिएट केली आणि ती कॉर्पोरेट ऑफिसला पाठवून दिली. माझं काम संपलं असं मला वाटलं त्यावेळेला. आणि झालं कसं की ट्रान्सफॉर्मर ज्या वेळेला तो रिपेअर झाला, कर्मधर्म संयोगाने पडग्यामध्ये एक ट्रान्सफॉर्मर फेल झाला. अरे बापरे. आणि परत आपण त्यावेळेला कसं असतं की जसे जसे दिवस जातो ना तसं तसं प्रत्येक ठिकाणचा लोड वाढत जातो. करेक्ट. बरोबर आहे. त्यामुळे लोड शेडिंग हे 30, 40, 50 मेगावॅट नाही मग 70, 80 मेगावॅट होऊन जातं. तर त्यावेळेला कसं झालं की मग त्या तो ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यावरती 1-2 दिवसामध्ये आम्ही तो ट्रान्सफॉर्मर रिप्लेस केला ह्या ट्रान्सफॉर्मरने रिपेअर. बरोबर. जो रिपेअर केलेला होता ते. बरोबर. आता ही गोष्ट झाली 2009 सालची किंवा 10 सालची. आता रिपेअर झालेला ट्रान्सफॉर्मर तिथं बसवला गेला, त्याचं पेमेंट गेलं, त्याच्यानंतर ऑडिटवाले कॅगवाले वगैरे तिथं आले. एक स्क्रॅप झालेला ट्रान्सफॉर्मर रिपेअर करण्यात आला एवढंच फक्त बघितलं. त्यामुळं तो ट्रान्सफॉर्मर रिपेअर केल्यानंतर कंपनीचा फायदा किती झाला, कंपनीची इमेज किती व्यवस्थित झाली, किती दिवसामध्ये रिप्लेस झाला, किती सगळ्याच गोष्टी या गोष्टी त्यांना सांगण्यात आल्या नाहीत. म्हणून ते स्क्रॅप झालेलं ट्रान्सफॉर्मर तुम्ही रिपेअर केलात म्हणून ते ऑडिट पॅरा हा निर्माण झाला. बरं. त्याला प्रत्येक ठिकाणी 2-3 ठिकाणं असतात त्याला. तर तिथं जर समजा तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही प्लीड केलं नाही किंवा सांगितलं नाही तर तो खूप मोठा प्यारा होतो. त्याला आम्हाला नाव आठवत नाही आता. बर. आणि तो झाला ना तिथं. बर. 2015-16 आणि त्यावेळेला मी कुठे होतो की कॉर्पोरेट ऑफिसलाच होतो. कॉर्पोरेट ऑफिसला. बरोबर. ते डायरेक्टर MD लेवलला किंवा तिथून वरणं सगळ्याच्या सगळं असं त्या पद्धतीनं 15-16 दरम्यान मग आमच्या डायरेक्टरच्या केबिनमध्ये मी बसलो आणि त्यांना सगळं अगदी कधी रिपेअर झाला काय झालं हे सगळं सगळं एकानंतर गोष्ट लिहित गेल्यानंतर त्याला की लक्षात आलं रे हे मग सांगितलं का गेलं नाही ह्या गोष्टी कोणाला, हा प्यारा इथपर्यंत जायलाच नको होता. पण वर्ण आल्यामुळे झालं कसं की मग कोण जबाबदार ह्याच्यावरती ॲक्शन घेणं जरुरी. म्हणून माझ्यावरती ॲक्शन घेण्याचा प्रयत्न झाला तिथं. वास्तविक पाहता त्यावेळेला मी ट्रान्सफॉर्मर रिपेअर केला म्हणून आणि बोर्डाची इमेज अतिशय व्यवस्थितपणे थोडक्यात वाचवली म्हणून मला रिवॉर्ड करण्यात यायला पाहिजे. तिथं तुमच्यावर ॲक्शन घेतली गेली. त्यामुळेच तुम्ही आत्ता जे म्हणालात की आउट ऑफ द बॉक्स विचार करत नाही कोणी. शक्य आहे की आपण काहीतरी नवं करायला गेलो तर प्रॉब्लेम येईल. मी असिस्टंट इंजिनियर असताना त्यावेळेला राजगुरुनगरमध्ये होतो. राजगुरुनगरमध्ये असताना लाईन रेडी झाल्यानंतर तिथं मोटर बसवलेली आहे की नाही हे फक्त कसं कळतं की एक टेस्ट रिपोर्ट दिला असतो. बर. टेस्ट रिपोर्ट दिला म्हणजे तिथं मोटर बसवलेली त्या विहिरीवरती. मग 2-4 पोल टाकून तिथं लाईन टाकायची आणि त्याचं कनेक्शन द्यायचं हे आमचं काम. तर कनेक्शन देणं हे कधी की टेस्ट रिपोर्ट दिल्यानंतर त्याचं कनेक्शन द्यायला पाहिजे. टेस्ट रिपोर्ट ऑलरेडी आलेला असतो. बरोबर आहे. मग त्याचं कनेक्शन आपण तिथं मोटर नाही आहे म्हणून लोक देत नव्हते. मग त्यामुळं व्हायचं काय की एकतर बोगस टेस्ट रिपोर्ट द्यायचं बऱ्याच लोकांचा कल असायचा. कल असतो. आणि म्हणून आम्ही काय केलं की त्यांची बिलं चालू केली. बरं. ती बिलं चालू केल्यानंतर मला तिथं माझ्यावरती आणि माझ्या ज्युनियर इंजिनियरवरती ॲक्शन घेण्यात आली. बरं.
हे 1989 साली. अरे बाबा. आणि गमत सांगतो तुम्हाला की मला ज्या वेळेला 95-96 जो इंटरव्ह्यू होता ना, त्या इंटरव्ह्यू मध्ये मला चेअरमननी विचारलं की तुम्हाला एक चार्जशीट आहे तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का. मी म्हणलं सर चार्जशीट ही अशा अशा पद्धतीची आहे आणि तुम्ही 1991 साली एक सर्क्युलर काढलंय की लाईन रेडी झाल्यानंतर तिचा टेस्ट रिपोर्ट असला की त्यांचं बिल चालू करा. बरोबर. पण त्यावेळेला ते नव्हतं. हा मी ज्यावेळेला बिल दिलं ना त्यावेळेला ते नव्हतं. नव्हतं. त्यामुळे तुम्ही माझ्या बोर्डाच्या नियमाच्या विरुद्ध तुम्ही काम केलं म्हणून तुम्ही मला चार्जशीट दिली. एक्झॉनरेट पण केली तुम्ही 91 साली. बर. त्याच्याबद्दल काही नाही पण हे असं असतं म्हणले. आता हे आउट ऑफ बॉक्स जे आहे खूप गोष्टी खरं तर करायला वाव असतो इंजिनिअरिंगमध्ये. बरं मला कसं माहीत आहे का की 1981-82 माझ्या गुरुनी मला गुरुनी म्हणजे सांगितलं होतं की आपण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर का म्हणतो. बर. हे एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इंजिनियर का म्हणत नाही. बर. तर एक्झिक्युशन आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये हा फरक आहे. एक्झिक्युशन कुठलीही गोष्ट एक्झिक्युट करताना नियमाची थोडीफार इकडे तिकडे तरी झाबवत असलं. बरोबर आहे. तरी सुद्धा एक्झिक्युटिव्हनी चालवून घ्यायला पाहिजे. ओके. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन करताना ठीक आहे नियम असा आहे असंच गेलं पाहिजे. पर्टिक्युलॅरिटी असते म्हणून तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. हा जो एक्झिक्युट करतो नवीन नवीन गोष्टी प्रत्यक्षात. एक्झॅक्टली. मला एका माझ्या म्हणजे थोड्या सिनियर म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने थोडस क्रिएटिव्ह असायला पाहिजे. असायलाच पाहिजे असं आज पण माझं मत आहे. आणि म्हणून त्या माणसाचा हेतू, त्या माणसाचा मोटिव्ह, त्या माणसाचं जे काही करण्यात आलेलं काम हे सगळ्याच्या सगळा ह्याचं अनालिसिस करून तो माणसाने जरी समजा आउट ऑफ बॉक्स काम केलेलं असलं तरी सुद्धा त्याला ते रिवॉर्ड द्यायचं का ऍक्शन घ्यायची ह्याचा विचार तिथं व्हायला पाहिजे असं आत्ता पण माझं असं आत्ता पण तुम्हाला वाटतं. सर एक पुढचा महत्त्वाचा प्रश्न विचारतो. आज खूप सारी मुलं परीक्षा देतात, स्पर्धा परीक्षा देतात, त्यांचा एक काहीतरी विचार असतो त्याच्या मागे. तुमचं या स्पर्धा परीक्षांबद्दल काय मत आहे हा माझा पहिला प्रश्न आहे. कळलं नाही मला. आज खूप सारी मुलं स्पर्धा परीक्षांसाठी गावागावांमधनं येतात, वेगवेगळ्या शहरांमध्ये येतात, काहीतरी एक थॉट घेऊन येतात की नाही मला हे व्हायचं आहे, मला ते व्हायचं आहे. यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे आणि ही जी मुलं येत आहेत यांनी काय पद्धतीनं विचार करून आपली पुढची पावलं टाकली पाहिजेत? ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी परत 1980 रामचंद्रनकडे जातो. बर. होतं कसं काय माहित आहे काय की मी ज्या वेळेला ग्रॅज्युएट होतो कुठला का असेना मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर पुढे काय करायचं हा विचार माझ्या मनामध्ये त्यावेळेला येतो. बर. कारण रामचंद्रांच्या बापासारखा बाप सगळ्यांनाच भेटेल असं नाही. चौथीत असताना तू कलेक्टर तुला व्हायचं आहे म्हणून आर्ट्सला टाकणारा बाप तसं. कारण काय रुरल एरियामध्ये बऱ्याच वेळेला जसं माझं झालेलं आहे, माझं सुद्धा झालेलं आहे, माझं नाही माझं सुद्धा. कारण वडील प्रायमरी स्कूल टीचर आणि मी ENTC. बरोबर. अमेरिकेला जायच्या माणसांनी ENTC जायला पाहिजे असं मला आज पण वाटतं. बर. हा ठीक आहे. भारतामध्ये फार अलीकडच्या काळामध्ये IT सेक्टर वाढल्यामुळे कदाचित असेल संधी मिळत संधी असेल पण त्यावेळेला ओपनिंग्स वगैरे असे फारसे नव्हतेच. नव्हतेच. बरोबर. मी कशाला ENTC जायला पाहिजे होतं? कुणीही तरी बापाला सांगितलं माझ्या वडिलांना की बाबा ENTC मिळत असेल तर पाठवून द्या त्याला. बरोबर. युनिव्हर्सिटीत दुसरा आल्यामुळे मला कुठलीही ब्रांच मिळाली असती महाराष्ट्रातली अवेलेबल. करेक्ट. आणि मी गेलो ENTC काय कारण नसताना आणि नुकसान करून घेतलं असं मला आज पण वाटतं. बर. मी इलेक्ट्रिकल झालो असतो किंवा मेकॅनिकल झालो असतो तर इथंच राहणार होतो मी. माझ्या बरोबर क्लिअर होत. एक्झॅक्टली. तर त्यावेळेला तसंच आत्ताच्या मुलांचं जे आहे का नाही की UPSC किंवा MPSC सिव्हिल सर्व्हिसेस सिव्हिल सर्व्हिसेस पे सर्व्हिस कमिशनच्या ज्या परीक्षा असतात का नाही त्याला व्यवस्थितपणे फोकस्ड अभ्यास जर केला ना कोणी तर त्याला यश हे 100% असतं. 100 म्हणतो मी, 99 वगैरे नाही, 100%. पण फोकस पाहिजे अगदी. आणि त्याच्यासाठी अभ्यास फार करायला पाहिजे असं नाही.
फार तो हुशार असला पाहिजे असंही नाही, तो अप्रोच त्याच्याकडे असला पाहिजे. कारण काय आहे की इंटरव्ह्यूच्या वेळेला अतिशय व्यवस्थितपणे त्या मुलाचं ॲनालाइज केलं जातं, ते मी बघितलेलं आहे. म्हणजे स्केलिंग म्हणा किंवा अजून खूप गोष्टी बघितल्या जातात तिथं. उगीचच वाटतं इंटरव्ह्यूमध्ये येऊन ठेऊ वगैरे. तर मला गप्पेचा भाग सांगतो की माझ्या मुलीला एक प्रश्न विचारला होता की गांधी आणि आपले हे कोण विवेकानंद ओके तुलना करा. आणि त्यावेळेला मला कळलं होतं म्हणजे सांगण्यात आलं होतं त्यावेळेला की तुमचा जो समोर तुमचा बायोडाटा असतो ना त्याच्या पलीकडे जात नाहीत इंटरव्ह्यू. बर. आणि मुलीनं म्हटलं की गांधी आणि विवेकानंद तुलना. मी म्हणलं बायोडाटा? आमची छोकरी काय म्हणाली माहिती आहे की बाबा मी ह्याची तयारी केली होती म्हणे. म्हणलं हो गांधीनाथा रंगची शाळा आणि स्वामी विवेकानंद कॉलेज. आलं का ध्यानात? गांधीनाथा ही शाळा म्हणजे प्रायमरी शाळा तिची आणि स्वामी विवेकानंद चेंबूरचं कॉलेज 11वी 12वीचं हे तिथं समोर होतं त्यांच्या. आणि हे जे आहे तुलना, ही तुलना तिला म्हणजे तिनं थोडस डोक्यात घेतलीच होती आणि तिथं फार व्यवस्थित उत्तर पण दिलं असेल त्यामुळं. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकाचं हे असतं की मी ज्या ज्या वेळेला जेवढे जेवढे मॉक इंटरव्ह्यूज अलीकडच्या काळामध्ये बघितलेले आहेत आणि केलेले आहेत त्या त्या वेळेला प्रत्येकाने सांगितलं की हे तुमच्या ह्याच्या बायोडाटा समोर ठेवलेला असतो फक्त तुमचा आणि त्याच्या पलीकडे कधीच जात नाहीत. किंवा तुम्ही जर समजा त्याला न्यायचा प्रयत्न केलात तेवढ्या पुरतच फक्त एखाद दुसरं. किंवा जर तुम्हाला बडवायचं असेल तर ते तेवढं. म्हणून बरेच जण की असं खोटं बोलणारा जो माणूस असतो, हा तुम्हाला अजून एक सांगायला काही हरकत नाही याच्यामध्ये की खोटं बोलणारा म्हणजे बरेच जणांना काय वाटतं की सहानुभूती मिळवणं अलीकडच्या. आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं नाही का पायात चप्पल माझी 8वीपर्यंत नव्हती. हो तसं मी गरीबीतनं, माझ्या मी शेतकरी, हा मी गरीबीतनं, मी रुरल एरिया, बाबाबरोबर मी शेती करतो असं सांगणारी बरीच पोरं असतात बघा. तिथं ते बरोबर तिथं एक त्याच्यामध्ये एक सायकोलॉजिस्ट पण असतो बरं का इंटरव्ह्यूमध्ये. आणि त्याचं कामच असतं की पोरगा किती खोटारडा आहे ते बघणार. किंवा दुसरं त्याचं काम असं असतं की शेलमधनं बाहेर पडलेला आहे का. त्या कवचात नाही. महत्त्वाचा खूप पार्ट आहे की आम्ही ज्या वेळेला मुलीला UPSC करायला सांगितलं होतं त्यावेळेला ती शेलमधनं बाहेर येणं हे फार महत्त्वाचं, फार म्हणजे फार महत्त्वाचं. औरंगाबादमध्ये प्रिलिम देणं त्यावेळेला बरोबर, अहमदाबादमध्ये मेन्स देणं त्यावेळेला बरोबर, अगदी प्रत्येक गोष्ट तिला हातामध्ये. दुपारी डबा घेऊन जायचं, जीव घालायचं, त्या क्लासपर्यंत सोडायचं, त्या बाकड्यापर्यंत बघायचं, बाकडं नीट आहे का नाही बघायचं, तिथं सगळं जायचं. नंतर इंटरव्ह्यूला जायचं, इंटरव्ह्यूमध्ये आमच्या MSCB रेस्ट हाऊसमध्ये उतरायचं, तिथं सगळंच्या सगळं बघायचं. आदल्या दिवशी आपण जाऊन बघायचं कुठं कुठं काय काय, कुठलं पॅनल आहे काय, सगळ्या हे कसं कायचं, म्हणजे इतक्या गोष्टी. त्यामुळं ती पहिल्या 2 वर्षामध्ये ती फेल झाली, त्याचं कारण तेवढंच. रिटर्नमध्ये प्रचंड मार, म्हणजे पहिल्या 2 ह्याच्यामध्ये ती फेल झाली. फेल म्हणजे इंटरव्ह्यूपर्यंत गेली बिचारी, पण इंटरव्ह्यू नंतर तिचं सिलेक्शन झालं नाही. आणि हे फक्त माझं आत्ताचं मत आहे की इंटरव्ह्यूमध्ये तिचे मार्क्स 135 आणि 140 वगैरे. तिसरा इंटरव्ह्यू 210. कारण तेव्हा तुम्ही त्यांना सोडलं होतं म्हणजे तिला आम्ही हाकलून दिलं. जा तीच म्हणाली मी सोडते तुम्हाला थोडक्यात की कसं माहितीये का की हे शेलमधनं बाहेर येणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे विद्यार्थी आता जे करतायत ना की आता ठीक आहे रुरल एरियातनं तो पुण्यात येतो, पुण्यामध्ये एकटा राहतो, मग हे ह्या गोष्टी जो करतोय का नाही त्याच्यामधनं त्याला अनुभव वगैरे मिळतात. एक गोष्ट आता तुम्ही बोलताय त्याच्यातनं कळलं की कम्फर्ट झोनमध्ये काही माणसाची प्रगती होत नाही. तुम्ही कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडलं पाहिजे तर तुमचा फोकस अधिक क्लिअर होऊन तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीनं काम करता असं म्हणायला हरकत नाही का सर? काय माहिती का की हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून काम करणार असतो बाहेर पडल्याबरोबर, तिकडे कलेक्टर म्हणून काम करणार असतो, तिकडे इन्कम टॅक्समध्ये काम करतो, सगळे निर्णय स्वतःला घ्यायचे असतात. एक्झॅक्टली. आणि त्यावेळेला तो बाहेर पडलेला नसेल शेलमधनं तर तो कसला निर्णय घेणार डोंबलाचा? तर हे तिथं बघितलं जातं ही खूप चांगली गोष्ट. आता ह्याच्यामध्ये अजून एक सांगतो तुम्हाला की माझ्या छोकरीनं आम्हाला न सांगता
तिच्याचबद्दल चाललं. तर तर सांगता सिव्हिल एम पी एस सी दिली. हां आणि एम पी एस सी दिली आणि एम पी एस सी त्यावेळेला काय झालं माहिती आहे का, निकाल लागला. निकाल लागला आणि पेपरमध्ये वगैरे आदल्या दिवशी आम्ही कुठेतरी गेलो होतो आणि सकाळी सकाळी मला मिनिस्टरनी बोलवलं म्हणून मी मिनिस्टरच्या बंगल्यावर होतो. त्यामुळे सकाळचे पेपर बघितले नाही, कुठं काही वाचणं नाही, गाडीमध्ये बसायचं आणि त्या मिनिस्टरच्या घरी जाणं आणि तिथून मग दुपारी 2 वाजता मी ह्याला आलो, ऑफिसला आलो. ऑफिसला आलो आणि तिथं मला बऱ्याच जणांनी कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे. अरे म्हटलं काय झालं बाबा, तर माझी छोकरी महाराष्ट्रात पहिली आली होती बरं, आम्हाला पत्ताच नाही. आणि काय झालं की त्याच्यानंतर मी घरी आलो आणि घरी आऊन खरं तर तिला काय म्हणायला पाहिजे होतं की चांगलं झालं तू डेप्युटी कलेक्टर तरी झाली वगैरे वगैरे. तिला आम्ही तुडुंब बडवून काढलं, हाडवं तिडवं, तुला कोणी सांगितलं ही परीक्षा द्यायला, आम्हाला सांगता आलं नाही का तुला. अरे बापरे, म्हणजे इतकं मला मी खूप चिडलो होतो तिच्यावरती त्यावेळेला. तर हा पण एक पार्ट, ती युपीएससी म्हणजे युपीएससी द्यायची, आपल्याला एमपीएससी द्यायचं काय कारण आहे, फोकस चेंज नाही झाला. ती म्हणाली की बाबा नाही मी म्हणजे 2 परीक्षा देऊन सुद्धा झालं नाही म्हणल्यानंतर ती पण थोडी बिथरली होती. कारण पहिल्या वेळेला कसं आहे की 1000+ मार्क मिळाले रिटर्नमध्ये की पोराचं सिलेक्शन होतं असं आम्हाला सांगण्यात आलेलं आणि ह्या पोरीला 1100 मार्क असं सुद्धा सिलेक्शन. आणि हा अविनाशला काय किंवा विवेक कुलकर्णीला काय दोघांना पण दणका होता तसा. पहिल्या वेळेला आम्ही डिस्टर्ब झालो, दुसऱ्या वेळेला ती डिस्टर्ब झाली आणि मग तिसऱ्या वेळेला ती मग दिल्लीला वगैरे जाऊन 3 महिन्यासाठी शुभ्राराजन इकडं तिकडं. पण हे मात्र महत्वाचं बरं झालं हा विषय आला म्हणून की शेलमधनं बाहेर पडणं हे बघितलं जातंच. तिथं काय प्रिलिममध्ये एक गोष्ट बघितली जाते तुमच्याकडं, मेन्समध्ये तुमची नॉलेज बघितलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये तुमचं एकंदरीत स्केलिंग केलं जातं, बरोबर पर्सनॅलिटी चेक केली जाते. आणि ह्याच्यामध्ये घाबरून जायचं काही कारण नसतं, तुम्ही जसे आहात तसं काही बिघडत नाही कोणीही कसाही असला तरी. याच नोटवर आपला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. खूप महत्वाच्या गोष्टी तुम्ही सहज बोलता बोलता सांगितल्यात आत्ता, पण तरी सुद्धा अजून स्पेसिफिकली तुम्ही ही जी सगळी मुलं जी काही न्यू ॲस्पायरंट्स आहेत जे आज आता वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना बसतात, अगदी महावितरणच्या सुद्धा खूप साऱ्या जागा निघणार आहेत, तर या मुलांना तुम्ही आज काय सल्ला द्याल किंवा काय टिप्स द्याल? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगू का की एक डोक्यामध्ये असतं की माझं इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेलं नाही आहे हा, म्हणून माझ्या मनामध्ये किंवा एक न्यूनगंड वगैरे जो तयार होतो तो ठीक आहे ना, काही फरक पडत नाही. वास्तविक पाहता सबंध जगानं हे मान्य केलेलं आहे आणि आत्ताच्या शिक्षण नीतीनं सुद्धा ते त्याच्यामध्ये थोडेफार ऍक्सेप्टन्स आलेला आहे त्याच्यात की शिक्षण हे मातृभाषेतूनच झालं पाहिजे एका लेवलपर्यंत, तेव्हाच त्याची व्यवस्थितपणे डेव्हलपमेंट होते तुमची. करेक्ट, आणि हे खरं आहे. तसं हे शिक्षण उगीचच मी इंग्लिश मिडियममधनं करेन हे करेन वगैरे तसं करू नये कोणी, पण ह्याच्या पुढं गव्हर्नमेंटच बहुतेक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाल्यामुळं आपल्याला आता मारत हा सगळेच्या सगळे हे मातृभाषेतूनच शिक्षण घ्यावं लागणार आहे. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, माझं इथं असं झालं तसं झालं, मी माझं पॅन्ट त्या शर्टमधनं आलो किंवा पायजमा ह्याच्यातनं आलो, चप्पल नाही हे नाही म्हणून भिचकून जायचं अजिबात कारण नाही आहे. माझी परिस्थिती आहे ती आहे, त्यामध्ये स्वतःला तिथं आपण काहीतरी आपल्यामध्ये कमीपणा आहे असं समजायचं काय कारण आहे. बरोबर, तुम्ही त्यातनं पण व्यवस्थितपणे डेव्हलप होऊ शकता आणि तेवढ्यासाठीच मी यूपीएससी स्कूल करायचा माझा प्रयत्न होता आणि करीन पण मी कदाचित, त्याच्यातून मी काही हे झालेलो नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं माहीत आहे का की इथं मी आता मुलं बघतोय, ज्या वेळेला मी सकाळी सकाळी ह्या कुठल्या तो शास्त्री रोडनी गेलो ना की सगळी मुलं ब्रेकफास्ट करत असतात सकाळी 8-8:30 किंवा मी तिकडून खेळून अशी, म्हणजे त्यावेळे आमच्या वेळेला अशी एवढी काही कॉम्पिटिशन नव्हती. मग कधी कधी वाटतं की माझा एक ह्याच्याने मार्क गेला माझे की ठीक आहे ना. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बरेच जण म्हणतात की काय म्हणतात त्याला, नोकरी करत करत सर्व्हिस कमिशन करणं त्याला काही अर्थ नसतो. एका वेळेला एकच का फोकस नाही, एका वेळेला एक फोकस तिथंच करणार, करायचं म्हणजे करायचंच. आणि हे मला असं वाटतं की इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना तेवढी अक्कल असते, त्यामुळं कोण कुठं कसं कुणाला किती मार्क द्यायचे
एखाद्याला इंटरव्ह्यूमध्ये 120 पण पडतात आणि 220 पण पडतात. त्याच हे मी बघितलेलं आहे, तीन इंटरव्ह्यू चार इंटरव्ह्यू जे दिलेल्या मुलांना 120 आणि 230. म्हणजे तो मुलगा काय एवढा खूप हुशार झाला त्या ठिकाणी किंवा स्केलिंगमध्ये फार काही फरक पडला असं काही नसतं, की तिथं व्यवस्थितपणे त्याला पुढं न्यायचं असतं किंवा तो आपोआप पुढं जातोच. अलीकडच्या काळामध्ये 1000 वगैरे मार्क पाळायला पाहिजेत आपल्या ह्याच्यामध्ये असं नसतं. बरोबर. 700-750 मार्कवाले सुद्धा सिलेक्ट झालेले असतात आणि त्यांना आय एस मिळालेलं असतं पहिल्या 50. बापरे. तर त्यामुळं घाबरून खरं वास्तविक पाहता एक व्यवस्थितपणे हे करून. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट की मला एक कुणीतरी इथं आत्ता विचारलं होतं की वर्तमानपत्रातली बातमी किंवा वर्तमानपत्र वाचणं आवश्यक आहे का. तर मला सगळ्या विद्यार्थ्यांना एवढं सांगायचं आहे की बातमी वाचणे ही एक कला आहे. ह्याच्यासाठी मी एक 3 तासाचं लेक्चर ऐकलेलं आहे. बरं. ते लेक्चर ह्या काय म्हणतात त्याला UPSC देणारी मुलं जी मेन्स वगैरे देऊन इंटरव्ह्यूला जाऊन आलेली होती का नाही, त्यातल्या दोघांनी सोलापूरला एक लेक्चर दिलं होतं. ती 2.5 तासाचं 3 तासाचं लेक्चर होतं ते आणि ते मला फार भावलं होतं. तर त्या पद्धतीनं कधीतरी त्या अशा लोकांकडनं तुम्ही बातमी कशी वाचावी, रीडिंग बिटवीन द लाईन्स, म्हणजे खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये. एक बातमी वाचताना कशी 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 वाचत गेली पाहिजे, मग मागच्या वर्षभराचंच कसं होतं ते, म्हणजे एवढं बातम्या नुसत्या वर्षभराच्या तुम्ही वाचल्या त्या पद्धतीनं तरी सुद्धा तुम्ही इंटरव्ह्यू कम्प्लीट तुमचा. आणि आत्ताच्या व्हॅल्यूज बिल्यूज जे काही विषय आहेत ना, बातमी कशी वाचावी, तर मी इन्फिनिटी अकॅडमीच्या ना रिक्वेस्ट करेन की असं एक लेक्चर असं एक लेक्चर त्यांनी घ्यावं, 1-1.5 तासाचं अतिशय व्यवस्थितपणे. तेवढं खूप खूप महत्वाचं आहे ते. तेवढ्या वर्षभर तुम्ही नुसत्या बातम्या त्या पद्धतीनं वाचल्या तरी सुद्धा तो UPSC क्रॅक करू शकेल असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. सर, खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टींवर तुम्ही अगदी मनमोकळेपणानं आज आमच्याशी गप्पा मारल्यात, खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात, मनमोकळ्या दिलखुलास अनेक सूचना मुलांना केल्यात, त्याबद्दल इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीने तुमचे मनापासून आभारी आहे. मातृभाषेतल्या शिक्षणाला अत्यंत महत्त्व असतं. तुम्ही कुठे आहात यापेक्षा तुमचे विचार काय आहेत हेही महत्त्वाचं असतं. आपण जे काम हाती घेतलेलं आहे ते आपण फोकस्ड पद्धतीनं केलं पाहिजे. स्पर्धा परीक्षा जर आपल्याला द्यायची असेल तर त्यासाठी आपण आपलं सर्वस्व अर्पण करायला हवं, आणि वेगवेगळ्या परीक्षांची तयारी ही त्या पद्धतीनं जर आपण केली तर आपल्याला यश नक्कीच मिळतं. मला जरी UPSC देता आली नाही किंवा मला जरी UPSC काही काम करता आलं नाही, तरी MSEBच्या माध्यमातून चीफ इंजिनियर म्हणून मी रिटायर होताना अनेक वेगळ्या गोष्टी केल्या, आउट ऑफ द बॉक्स विचार केला, क्रिएटिव्हिटीनी काही गोष्टी अंमलात आणल्या, यासारख्या अनेक वेगवेगळे किस्से प्रसंग आणि खरं तर मनमोकळ्या गप्पा आज आपण लक्ष्मीदास सोनकवडे सरांची मारल्या. अशाच काही वेगवेगळ्या लोकांना आपण या कार्यक्रमातनं आपल्यासमोर घेऊन येत असतो. भेटूयात पुढच्या नवीन भागात नवीन एका खास पाहुण्यासह. तोपर्यंत आपण पाहत रहा इन्फिनिटी अकॅडमी प्रस्तुत घे भरारी. धन्यवाद.